मुलांनो, आत्तापर्यंत आपण वैचारिक लेखन कशा प्रकारे करावयाची याची चर्चा केली, त्याचे लक्षात ठेवण्याचे मुद्देही पाहिले आणि तुम्हाला आता पूर्णपणे वैचारिक लेखन कशा प्रकारे लिहावयाचे याची कल्पना आलेली आहे. आता तुम्हाला मी एक चित्रकृती पाठवत आहे आणि त्यावर मी एक वैचारिक लेखन लिहूनही दिलेलं आहे, ते जसेच्या तसे तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहे.